विकास कार्यों में हो रहे खर्चे के विषय में कैग द्वारा पैरा प्रकाशित किया गया है, जिसके बाद निरंतर विपक्ष द्वारा टिप्पणी के माध्यम से नितिन गडकरी को उलझन में फंसाने का काम किया जा रहा है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा है कि नितिन गडकरी को उलझनों में कोई नहीं फंसा सकता, अभी तो विपक्ष अपनी टिप्पणियों को विराम दे। खरातर मी काल ही सांगितलं, महाराष्ट्राचं सरकार असो की देशातलं सरकार असो, एखाद्या विषया एखाद्या विकास कामाच्या किमती वाढल्यावर काही आक्षेप जेव्हा येतात त्या आक्षेपावर कॅग असो की महाराष्ट्राचं आमचं ऑडिटचं डिपार्टमेंट असो, ते जे पॅरे येतात, जो पॅरा आला त्याला कम्प्लायन्स करावं लागतं आणि कम्प्लायन्समध्ये का खर्च वाढला योग्य उत्तर दिलं तर ऑटोमॅटिक ते डिलीट होतं। त्यामुळं नितीनजींना कोणी अडचणीत आणू शकत नाही। नितीनजींना अडचणीत आणण्याचा जो विरोधकांनी सांगितलं की नितीनजी अडचणीत आणण्याकरता केला आहे, केवळ संभ्रम तयार करण्याकरता, महाराष्ट्र संबंध निर्माण करण्याकरता अशा पद्धतीचं विरोधी पक्षाचं वक्तव्य आहे।